नमस्कार, मी सरिता आपले सर्वांची रुचिरा डेली शेअर्स फूड मध्ये मनापासून स्वागत करते। रोज सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला जर गवारी शेंगाची भाजी झटपट करायची असेल तर ती कशी करायची आज आपण पाहणार आहोत। गॅसवर जाड बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे, एखादी कढई जरी ठेवली तरी चालेल, त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालून घेते। या गवारीच्या शेंगा आपण यात घालून घेणार आहे। छोटा एक चमचा मीठ घालत आहे, पाव चमचा हळद, मीठ हळद मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो करायची, वर झाकण ठेवायचं। कमी तेलामध्ये ह्या गवारीच्या शेंगा आपल्याला वाफून घ्यायच्या। गवारीच्या शेंगा वाफेपर्यंत आपण कुकर लावून घेऊ शकतो, कणिक मळून घेऊ शकतो, म्हणजे स्वयंपाकाची इतर कामे आपण करू शकतो। 7 मिनिट झालेले आहेत, पाहूया गवारीची शेंगा एकदम मऊ झालेत का। पहा, एकदम मऊ झालेले आहेत। गवारी शेंगा बाजूला काढून ठेवलेले आहेत। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारण एक चमचा तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालंय, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। तेलात कांदा लालच्या रंगावर परतून घेऊया। यात आता कढीपत्ता घालून घ्यायचा, एक चमचा आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट, घातलेली पेस्ट देखील तेलामध्ये चांगली परतून घेऊया। यात आता किंचित हळद घालून घ्यायचे, हिंग 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा, काळा गोडा मसाला 2 चमचे, सुखा खोबऱ्याचं वाटण 1 चमचा, शेंगदाणा पूठ। गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे, लो फ्लेमवरच आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे। हे घातलेले मसाले जळू द्यायचे नाही आहेत, तेलात चांगले परतून घेतले। अगदी पाव वाटी पाणी गरम केलेलं आहे, त्यातील 2 चमचे पाणी घालून घेते। मसाला चांगला शिजवून घेऊया तेलामध्ये। मसाला तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। यात आता आपण ह्या वाफून घेतलेल्या शेंगा घालायच्या, चवीनुसार मीठ। सुरुवातीला देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळं थोडंसं दमानच मीठ घालायचं। शेंगा मसाला एकजू करून घेऊ। शेंगा वाफवलेल्या भांड्यामध्ये केलेलं गरम पाणी घालून घेऊया, तेच पाणी ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं। जर आपणास माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा। यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 मिनिट भाजी वाफून घेऊयात। 2 मिनिट झालेले आहे, गवारी शेंगाची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। गॅस बंद करून घेऊया। अगदी कमी तेलामध्ये ही भाजी झालेली आहे, खाण्यासाठी घेऊया।